सर्व मंगल मांगल्य ईश्वी सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। आजपासून खऱ्या अर्थाने नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे। संपूर्ण भारतामध्ये शारदीय नवरात्र मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे श्री क्षेत्र बुरानगर या ठिकाणी आज सकाळी देवीची महापूजा होऊन दुपारी म्हणजे सकाळी 11 वाजता शोभायात्रा निघून घटस्थापना झालेली आहे। आता आज घटस्थापनेलाच म्हणजे 12 नंतर प्रचंड लोकांचं भक्तगण या ठिकाणी गर्दी करून राहिले आहेत। कारण या ठिकाणी ही जगदंबा याला एक ऐतिहासिक महत्त्व या मंदिराला आहे की श्री क्षेत्र तुळजापूरचे बुरानगर हे माहेर म्हणून संबोधलं जातं। आणि आई जगदंबेने 12 वर्ष आमच्या कुटुंबामध्ये लहान मुलीच्या रूपात संत जानकुदी भगत त्यांच्याकडे मुलीच्या या मूळ पुरुषाच्या वरदान देऊन त्यांच्याकडे 12 वर्ष वास्तव्य केलेलं आहे। आणि या कुटुंबात राहिल्यामुळे ही परंपरा अखंड चालू राहण्यासाठी आई जगदंबेने संत जानकुजींना वरदान दिलं। आणि तेव्हापासून पलंग पालखीची प्रथा आमची इथनं पलंग पालखी तुळजापूरला जाते। आणि देवीचं 5 दिवस दसरा ते कोजागिरी निद्रा असेल किंवा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम असून हे आमच्या हाताने दरवर्षी या पालखीमध्ये केला जातो। त्यामुळेच इथं सर्व भाविक ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य होत नाही, ज्यांचे कुलाचार कुलधर्म ज्यांना करणं शक्य होत नाही, ते सगळे भाविक या ठिकाणी येऊन आपले कुलाचार कुलधर्म या ठिकाणी करतात। आज घटस्थापनेच्या दिवशी आम्ही पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढली। स्त्री आणि पुरुष सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून देवीचा घट सगळ्या सुवासिनी कलश डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारतात। घट प्रदक्षिणा मारताना पारंपरिक वाद्य संबळ तुतारी आणि बाकीचे वाद्य घेऊन आबितगीर हे सगळं घेऊन शोभायात्रा काढल्या जाते। आणि जो जो सुवासिनी बाकीचे आमचे घरचे पुरुष मंडळी सगळेजण पारंपरिक वेशभूषामध्ये आम्ही ही शोभायात्रा काढतो।